हेलो स्टूडेंट्स, आज आपण आयोनिक इक्विलिब्रिया या चैप्टर मधील एका महत्त्वाच्या टॉपिक वरती डिस्कशन करणार आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट। म्हणजे आज आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय याचा स्टडी करणार आहे। तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट या टॉपिकचा स्टडी करत असताना सुरुवातीला आपण सॉल्टचे जे तीन टाइप आहेत यावरती डिस्कशन करणार आहे। तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की सॉल्ट तुम्हाला माहित आहेत, मॅक्झिमम सॉल्ट हे आयोनिक नेचरचे असतात। तुम्हाला नोन आहे की सॉल्ट सबस्टन्स मॅक्झिमम आयोनिक नेचरचे असणार आहेत। ठीक आहे, मग अशा सॉल्टचे टोटल तीन टाइप आहेत। त्यामध्ये पहिला टाइप आहे सोल्युबल सॉल्ट, दुसरा टाइप आहे इनसोल्युबल सॉल्ट, त्याचबरोबर स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट। म्हणजे या सॉल्टची सोल्युबिलिटी आपण पाहणार आहे आणि ती सोल्युबिलिटी वॉटर म्हणजे वॉटरमध्ये पाहणार आहे। मग वॉटरमध्ये सोल्युबल सॉल्ट कोणते आहेत, तर सोडियम क्लोराईड हा कम्प्लिटली सोल्युबल होतो, म्हणजे SCL असेल किंवा KCL असेल किंवा NaCl आहे। तर हे सर्व सॉल्ट काय आहेत, वॉटरमध्ये सोल्युबल होतात, म्हणून यांना आपण म्हणतो सोल्युबल सॉल्ट। त्याचबरोबर काही असे सॉल्ट आहेत की ते सॉल्ट वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत, त्यामध्ये PDS आहे, CDS आहे, PBS आहे। म्हणजे सल्फर कंटेनिंग जे सॉल्ट आहेत ते वॉटरमध्ये काय असणार आहेत, तर इनसोल्युबल असणार आहेत, वॉटरमध्ये इनसोल्युबल असणार आहेत। तर स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजेच काय, तर AgBr आहे, या ठिकाणी AgCl पाहिजे, AgCl, AgBr, त्यानंतर AlOH3, कॅल्शियम फ्लोराईड, MgOH2, हे जे सॉल्ट आहेत हे सॉल्ट वॉटरमध्ये स्पेरिंगली सोल्युबल आहेत। म्हणजेच या सॉल्टची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी किती असणार, तर 0.01 मोलार एवढी सोल्युबिलिटी असणार आहे किंवा याच्यापेक्षा कमी सुद्धा असू शकते। म्हणजेच या ठिकाणी मला सांगायचं आहे सिल्वर क्लोराईड, सिल्वर ब्रोमाइड, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम फ्लोराईड किंवा MgOH2 हे जे सॉल्ट आहेत, तर हे सॉल्ट वॉटरमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये काय होतात, सोल्युबल होतात, म्हणून आपण त्यांना म्हणतो स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट। मग अशा स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी किती असते याचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे। म्हणजे स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट हा वॉटरमध्ये ऍक्च्युअल किती सोल्युबल होतो यालाच आपण म्हणणार आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट। काय म्हणणार आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्ट। म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, की स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट हा वॉटरमध्ये ऍक्च्युअल किती सोल्युबल होतो हे या ठिकाणी आपण काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे। मग एक तर गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजेच काय, की जे वॉटरमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये काय होतात, डिझॉल्व होतात किंवा डिसोसिएट होतात, त्यांना आपण स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणतो। आणि अशा सॉल्टच्या सोल्युबिलिटीचा या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचा आहे। त्यामध्ये एक एक्झाम्पल मी घेणार आहे सिल्वर क्लोराईड। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिल्वर क्लोराईड हा सॉलिड सॉल्ट घेतलेला आहे आणि सिल्वर क्लोराईड हा सॉलिड सॉल्ट आपण वॉटरमध्ये ऍड करणार। मग सिल्वर क्लोराईड हा सॉलिड सॉल्ट वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर काही प्रमाणामध्ये तो काय होणार, डिझॉल्व होणार आहे। म्हणजे सिल्वर क्लोराईड हा वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर काय होणार, तर काही प्रमाणामध्ये तो काय होणार, डिझॉल्व होणार। आणि डिझॉल्व झाल्यानंतर तो क्विकली काय होणार, डिसोसिएट होणार। म्हणजे समजा या ठिकाणी AgCl हा जो आपण सॉल्ट घेतलेला आहे हा वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर ना यातला काही वॉटरमध्ये डिझॉल्व होणार आणि जो काही सबस्टन्स या वॉटरमध्ये डिझॉल्व होणार तो क्विकली काय होणार, डिसोसिएट होणार आहे। तो क्विकली वॉटरमध्ये काय होणार, डिसोसिएट होणार। आणि डिसोसिएट झाल्यानंतर AgCl एक्विअस सोल्युशन मध्ये डिसोसिएट झाल्यानंतर Ag+ त्याचबरोबर Cl- आयन्स तयार होणार आहेत। ठीक आहे,
मग हे जे एजी प्लस आणि सीएल मायनस आयन्स तयार होणार आहेत वॉटर मध्ये, तर या आयन्स पासून वॉटरचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की सिल्वर क्लोराईड हा सॉलिड वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर त्या सिल्वर क्लोराईडचे वॉटरमध्ये आयन्स तयार होणार आणि आयन्स तयार झाल्यानंतर सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होणार आहे. मग सॅच्युरेटेड सोल्युशन हा कन्सेप्ट तुम्हाला नोन आहे. मग सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झाल्यानंतर सॅच्युरेटेड सोल्युशन ज्यावेळेस या आयनचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होणार आहे, मग सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झाल्यानंतर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये इक्विलिब्रियम तयार होणार आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये इक्विलिब्रियम तयार होणार. मग इक्विलिब्रियम कोणामध्ये तयार होणार, तर लक्षात ठेवा एजीसीएल अनडिझॉल्व्हड, जो सबस्टन्स डिझॉल्व्ह झालेला नाही, अनडिझॉल्व्हड एजीसीएल आणि डिझॉल्व्हड म्हणजे ज्यापासून आयन तयार झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की अनडिझॉल्व्हड सिल्वर क्लोराईड आणि डिझॉल्व्हड किंवा आयन्स यांच्यामध्ये काय तयार होणार आहे, इक्विलिब्रियम तयार होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो की सिल्वर क्लोराईड वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर डिझॉल्व्ह होणार, काही प्रमाणामध्ये तो डिझॉल्व्ह होणार आणि डिझॉल्व्ह झाल्यानंतर डिसोसिएट होणार आणि डिसोसिएट झाल्यानंतर या आयन पासून सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होणार आणि सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये इक्विलिब्रियम तयार होणार आणि तो इक्विलिब्रियम अनडिझॉल्व्हड सॉलिड एजीसीएल आणि आयन्स मध्ये तयार होणार आहे. हा जो इक्विलिब्रियम तयार होणार, हा इक्विलिब्रियम कोणामध्ये तयार होणार, तर अनडिझॉल्व्हड सिल्वर क्लोराईड आणि आयन्स यांच्यामध्ये इक्विलिब्रियम तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इक्विलिब्रियम एजीसीएल सॉलिड इक्विलिब्रियम विथ एजी प्लस अँड सीएल मायनस आयन्स यांच्यामध्ये इक्विलिब्रियम तयार होणार आहे. मग इक्विलिब्रियम तयार झाल्यानंतर आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इक्वेशन घेणार आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट तुम्हाला माहित आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय, तर के. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के इज इक्वल टू, मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, त्याचं इक्वेशन कसं घ्यायचं असते, हे लास्ट लेक्चरला आपण स्टडी केलेलं आहे, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजेच काय, तर आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइड म्हणजे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, त्यालाच आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणतो. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के इज इक्वल टू प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, तर एजी प्लस आणि सीएल मायनस याचं सोल्युशन मधील किंवा सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये असणारं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन. मग एजी प्लस इंटू सीएल मायनस हे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय काय घेणार आपण, रिएक्टंट चं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एजीसीएल या सॉलिड सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन. पण या ठिकाणी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हे जे इक्वेशन आपण घेतलेलं आहे, या इक्वेशन मध्ये एजीसीएल हा जो सॉलिड रिएक्टंट मॉलिक्युल आहे, तर हा सॉलिड रिएक्टंट मॉलिक्युल हा सॉलिड आहे आणि जर वॉटरमध्ये हा जर डिझॉल्व झाला नसेल, अनडिझॉल्व्हड असेल, तर त्याची व्हॅल्यू किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय घेणार आहे, कॉन्स्टंट घेणार आहे आणि ते कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट घेणार म्हणजेच आपण काय घेणार, त्यासाठी कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय घेणार, के डॅश घेणार आहे. पुन्हा एकदा सांगतो या इक्वेशन मध्ये एजीसीएल हा जो सबस्टन्स आहे हा सबस्टन्स सॉलिड आहे, यालाच आपण म्हणणार अनडिझॉल्व्हड सबस्टन्स म्हणणार. काय म्हणणार, अनडिझॉल्व्हड सबस्टन्स. मग हा अनडिझॉल्व्हड सबस्टन्स सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार, कॉन्स्टंट असणार आहे, कारण सॉलिड सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन घेता येणार नाही. जर डिझॉल्व्ह झाला नसेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला घेता येणार नाही. म्हणून एजीसीएल याच्यासाठी आपण कॉन्स्टंट घेणार आहे आणि तो कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे, के डॅश असणार आहे. मग एजीसीएल साठी आपण कॉन्स्टंट काय घेणार आहे, तर के डॅश घेणार आहे, बरोबर. मग हा के डॅश, ही के डॅश व्हॅल्यू हा कॉन्स्टंट या साईडला आल्यानंतर काय होणार, के इंटू के डॅश होणार. एजीसीएल या साईडला डिवाइड आहे, एजीसीएल आपण के डॅश म्हणलेला आहे आणि हा के डॅश या साईडला आल्यानंतर काय होणार, के इंटू के डॅश होणार आहे. मग इज इक्वल टू के इंटू के डॅश इज इक्वल टू काय येणार,
एजी प्लस आयन च कॉन्सन्ट्रेशन इंटू सीएल माइनस आयन च कॉन्सन्ट्रेशन। मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे हा के कॉन्स्टंट आहे, के डॅश कॉन्स्टंट आहे, मग के इंटू के डॅश हे दोन्ही सुद्धा कॉन्स्टंट आहेत आणि यांचा जो प्रोडक्ट तयार होतो त्याला आपण म्हणतो के एस पी, कॉन्स्टंट सोल्युबिलिटी प्रोडक्ट। काय म्हणणार? के एस पी म्हणणार आहे। बघा के इंटू के डॅश इज इक्वल टू के एस पी, के एस पी म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट, म्हणजे के इंटू के डॅश इंटू म्हणजेच प्रोडक्ट, या दोघांच्या प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय घेणार आपण के एस पी घेणार आहे। मग के इंटू के डॅश याच्याऐवजी आपण काय घेणार आहे तर के एस पी घेणार आहे। मग के एस पी म्हणजेच काय तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट, किंवा के म्हणजे कॉन्स्टंट सोल्युबिलिटी प्रोडक्ट इज इक्वल टू। मग हा जो सोल्युबिलिटी प्रोडक्ट आहे हा कशावरती डिपेंड आहे तर सोल्युशन मध्ये असणारे आयन्स त्या आयनच्या कॉन्सन्ट्रेशन वरती सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय आहे डिपेंड आहे। के एस पी हा सोल्युशन मध्ये असणाऱ्या आयनच्या प्रोडक्ट वरती काय आहे डिपेंड आहे, आयनच्या कॉन्सन्ट्रेशन वरती किंवा आयनच्या कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोडक्ट वरती के एस पी ही व्हॅल्यू काय आहे डिपेंड आहे। या ठिकाणी एक जनरल एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, पहा की फॉर द जनरल सॉल्ट बी एक्स ए वाय हा जनरल सॉल्ट घेतलेला आहे, बी एक्स ए वाय हा जनरल सॉल्ट घेतलेला आहे आणि या जनरल सॉल्टनी त्याच्या आयन्स बरोबर काय केलेलं आहे तर इक्विलिब्रियम तयार केलेला आहे। या जनरल सॉल्टनी आयन्स बरोबर इक्विलिब्रियम सॉल्ट तयार केलेला आहे सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये, म्हणजे हा जनरल सॉल्ट वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर डिसोसिएट होणार, डिझॉल्व होणार, त्याचबरोबर डिसोसिएट होणार आणि डिसोसिएट झाल्यानंतर सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होणार आणि सॅच्युरेटेड सोल्युशन मधील आयन्स आणि सॉलिड सॉल्ट यांच्यामध्ये इक्विलिब्रियम तयार होणार आणि इक्विलिब्रियम तयार झाल्यानंतर न या जनरल सॉल्टची सोल्युबिलिटी प्रोडक्ट या ठिकाणी आपण पाहणार आहे। मग या जनरल सॉल्टचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट कॅल्क्युलेट करत असताना कसं कॅल्क्युलेट करणार तर जनरल सॉल्ट बी एक्स ए वाय याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजेच के एस पी इज इक्वल टू काय घेणार आपण तर या सॉल्टचे जे आयन आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन घेणार, म्हणजे बी एक्स ए वाय याचे आयन कोणते आहेत तर बी वाय प्लस हा कॅटायन आहे तर ए एक्स मायनस हा एनआयन आहे। बघा आयन्स कोणते आहेत तर बी वाय प्लस हा कॅटायन आहे आणि ए एक्स मायनस हा एनआयन आहे। तर या दोघांच्या प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन वरती के एस पी व्हॅल्यू डिपेंड असणार। मग या दोघांच्या प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन वरती जर के एस पी व्हॅल्यू डिपेंड असेल तर यांचं कॉन्सन्ट्रेशन कशावरती डिपेंड असणार आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी जो कॅटायन आहे आणि या ठिकाणी जो एनआयन आहे तर या कॅटायन आणि एनआयन यांचं कॉन्सन्ट्रेशन हे कशावरती डिपेंड असणार तर यांचं कॉन्सन्ट्रेशन कॅटायन आणि एनआयन या प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन त्यांच्या कोइफिशियंट वरती डिपेंड असणार आहे। मग कोइफिशियंट व्हॅल्यू म्हणजे काय, कोणत्या व्हॅल्यूला आपण कोइफिशियंट व्हॅल्यू म्हणणार आहे तर कोइफिशियंट व्हॅल्यू म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा, समजा एल सी एल थ्री हा सॉल्ट घेतलेला आहे तर एल सी एल थ्री हा सॉल्ट डिसोसिएट झाल्यानंतर एल प्लस थ्री तयार होणार आणि थ्राइस सी एल मायनस आयन तयार होणार। जर याचा के एस पी घ्यायचा असेल तर आपण काय घेणार, के एस पी इज इक्वल टू याचे काय आयन आहेत तर एल प्लस थ्री आयन आहे बरोबर इंटू काय असणार सी एल मायनस आयन असणार आहेत। पण या दोन आयनचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या पॉवर वरती डिपेंड असणार, मग एल प्लस थ्री ची पॉवर किती घेणार आपण तर वन घेणार आहे। कारण या ठिकाणी बघा ज्यावेळेस आयन तयार होणार आहे, आयन तयार होत असताना या ठिकाणी व्हॅल्यू काय असणार वन असणार आहे, या वनला म्हणायचं कोइफिशियंट। काय म्हणायचं कोइफिशियंट, मग ही कोइफिशियंट व्हॅल्यू म्हणजेच या एल प्लस थ्री कॅटायनची पॉवर असणार आहे।
मग या पावर वरती या एल प्लस थ्री च कॉन्सन्ट्रेशन डिपेंड असणार आहे. आणि सीएल मायनस आयन जो आहे या सीएल मायनस आयन चा कोइफिशियंट किती आहे तर तीन आहे. मग या सीएल मायनस आयन चा कोइफिशियंट तीन आहे याचा अर्थ तीन ही या सीएल मायनस आयन ची पॉवर असणार आहे. म्हणजेच मला या ठिकाणी सांगायचं आहे या दोन्ही आयनचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या कोइफिशियंट वरती डिपेंड असणार आहे आणि कोइफिशियंट म्हणजेच त्या आयनची काय असणार आहे पॉवर असणार आहे. त्या आयनची काय असणार पॉवर असणार आहे. आणि ही जी पॉवर आहे या पॉवर वरती या पॉवर वरती या कॅटायन आणि एनआयनच्या प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिपेंड असणार आहे. यालाच आपण म्हणणार आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट. काय म्हणणार आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणणार आहे. यावरून तुम्ही डेफिनेशन पाहू शकता की सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय. मी आताच तुम्हाला सांगितलं की हा जो सॉल्ट आहे हा सॉल्ट स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे आणि स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर तो स्पेरिंगली सोल्युबल असणार आणि हा सॉल्ट वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर वॉटरमध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होणार आणि सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये असणारे आयन्स म्हणजे कॉन्स्टिट्युएंट आयन्स जे काय कॅटायन असतील आणि एनआयन्स असतील ते आयन्स या सॉलिड अनडिझॉल्व्ड सबस्टन्स बरोबर इक्विलिब्रियम तयार करणार आहेत. ठीक आहे. मग डेफिनेशन काय आहे पहा. इन द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट या स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टचं सॅच्युरेटेड सोल्युशन आपण घेणार आहे. इन द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट आयन्स राइज्ड टू द पॉवर इक्वल टू देअर रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट इन द बॅलन्स्ड इक्विलिब्रियम एक्सप्रेशन ऍट गिवन टेम्परेचर इज कॉल्ड सोल्युबिलिटी प्रोडक्ट. याचा अर्थ असा आहे की हा सॉलिड सबस्टन्स वॉटरमध्ये स्पेरिंगली सोल्युबल होणार आणि स्पेरिंगली सोल्युबल झाल्यानंतर आयन्स तयार करणार डिसोसिएट होणार आणि आयन्स तयार करणार आणि हे आयन्स वॉटरमध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करणार आणि सॅच्युरेटेड सोल्युशन तयार केल्यानंतर त्या सॅच्युरेटेड सोल्युशनची सोल्युबिलिटी या आयनच्या कॉन्सन्ट्रेशन वरती किंवा या आयनच्या प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड असणार. मग या आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे कशावरती डिपेंड आहे तर या आयनचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या कोइफिशियंट वरती डिपेंड आहे. मग जेवढा कोइफिशियंट वाढत जाणार तेवढं आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार तेवढा सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय होणार आहे वाढत जाणार आहे. याला म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट वाढत जाणार आहे. तर हा कन्सेप्ट तुम्ही विचारात घ्यायचा आहे. ठीक आहे. यालाच आपण म्हणणार आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट.